समाजात अनाथ मुले, विधवा भगिनी, दिव्यांग तसेच विजयंती मधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र लाभार्थी योजना माहीत नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असहाय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वतःहून त्या ठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रशासनाने त्यांच्यासाठी विविध अभियान कार्यशाळा आयोजित करून सरकारी योजना त्यांना द्याव्यात, अशा सूचना बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थित केल्या. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली, काही महिला विधवा झाल्या. त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने योजना सुरू केल्या. त्या योजना वेळेत आणि गरजूंना पोहोचवण्यासाठी गतीने कामे करण्याच्या सूचना बच्चू कडू यांनी दिल्या. शिल्लक पात्र लाभार्थ्यांना योजना देण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीपासून CDPO पर्यंत सर्वांना उद्दिष्ट वाटप करा व विधवा तसेच अनाथांना मदत करा, असे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिलेत. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्या महिला व बालके पात्र होतात. त्यांची माहिती त्यांना देऊन योजनेत सामावून घेण्यासाठी अभियान स्तरावर कामे पूर्ण करावीत. या आढाव्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे विषय राज्यमंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे सांगितले. यावेळी आमदार डॉक्टर देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. तर तुम्ही काय करा, महिला बाल कल्याण CDPOला ही जबाबदारी द्या आणि अनाथांचा सर्वे गावोगावी झाला. त्याचा अभियान छेडा लागेल. त्याच्यातल्या विधवा भगिनी 18 वर्षाच्या त्याला बाल संगोपन देता येईल. त्याचा फॉर्मॅट काय करा, तर त्यांचं नाव, तुमची जात, तुमचा मोबाईल नंबर, ते होमीन आहे का, तुम्ही नोकरी होते का वगैरे असं, आणि त्यांना संजय गांधी निराधार योजना भेटतो का, महिला बाल संगोपन भेटतो का, हे झालं विधवा भगिनीसाठी व्यवस्थित. आणि नंतर मग खाली त्या अनाथ असा करायचा, त्याला आई वडील आहे का नाही आहे, असं तो कोणासोबत राहतो किंवा आजच्यासोबत त्याला महिन्यासोबत आहे का नाही, ज्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नसेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, तर आपली काम काही. VKB News साठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक Bank Nagpur.